अकरा मार्चला चित्रपट गृहांमध्ये एक नंबर सुपर या मराठी चित्रपटाची धमाल। तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॉर्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कबडे टकाटकच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा एक नवीन कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत। ही कहाणी साधी सुधी नसून एक नंबर सुपर अशी आहे, कारण मिलिंद कबडेंच्या आगामी चित्रपटांचं शीर्षकच एक नंबर सुपर असे आहे। बाबूराव आणि तुकडे तुकडे या गाण्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत। ट्रीजर ट्रेलर आणि गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक नंबर सुपर हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नेहमीच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिलिंद यांनी एक नंबर सुपर या चित्रपटातही तीच परंपरा कायम राखत लेखक दिग्दर्शनासोबतच निर्मितीची धुरा देखील सांभाळली आहे। बोल्ड देखील वाटली असेल, पण तरुणांची जी भाषा आहे त्या भाषेत फिल्म बनवलेली आहे। सो त्यांना ती कनेक्ट होणारी आहे आणि यूथ सेंट्रिक फिल्म आहे। बेसिकली या फिल्मचा ऑडियन्स जो आहे आमचा तो एक 16-17 पासून ते 25-30 दरम्यानचा ऑडियन्स आहे। तशी फिल्म फॅमिली फिल्म आहे, यू एस सर्टिफाईड फिल्म आहे, कुणीही बघू शकतं, पण बेसिकली ऑडियन्स जी आहे ती यूथ सेंट्रिक फिल्म आहे। हां, गाणी यात गायलेले आनंद शिंदेंनी गायलं आहे आणि वरुण लिखते आपले कंपोजर आहेत, जयत्रे लिरिसिस्ट आहेत आणि वरुण लिखतेने देखील तुकडे तुकडे एक गाणं गायलं आहे। तर दोन गाणी खूप फेमस झालेत। प्रथम सांगेन, ॲक्च्युली फिल्म जी आहे आमची एक नंबर टायटलप्रमाणेच फिल्म बनलेली आहे। दोन्ही गाण्यांना प्रतिसाद जो दिला आहे तो खूप सुंदर दिला आहे आणि तसाच प्रतिसाद आमच्या ट्रेलरला भेटेल, आमच्या मूवीला भेटेल। 11 मार्चला जास्तीत जास्त थिएटर हाऊसफुल होतील याची अपेक्षा आहे आम्हाला, आणि नक्कीच तुमच्या लोकांची साथ हवी आहे। तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल आणि पोचवल्यानंतरच ती फिल्म व्हायरल होईल आणि तेव्हा यंग क्राऊड थिएटरमध्ये जाऊन तो पिक्चर बघेल। थँक्यू सो मच। थँक्यू। मी सुमित बोक्से आणि मी या सिनेमामध्ये महेश नावाचं कॅरेक्टर प्ले करतो। तर जसं सर आणि प्रथमेश मगापासून म्हणतात की यूथ सेंट्रिक फिल्म आहे, म्हणजे बाबूराव गणपतराव पाटील, आणि ते जेव्हा पिकनिकला कोकणात जातात, म्हणजे त्याचंच गाव असतं कोकण, आणि कोकणात जेव्हा जातात तर त्यांच्यावर काय काय घडतं, कसं कसं घडतं आणि त्याच्यात हा बाब्या कसा टॅकल करतो किंवा कसं त्यांना सोडवतो यावर फिल्म बेस्ड आहे। आणि जसं सर म्हणाले की यूथची भाषा आहे, त्याच्यामुळे परत एकदा ही फिल्म करावीशी वाटली, कारण मला असं वाटतं मी यूथशी खूप कनेक्टेड आहे, लोक मला कुठेतरी फॉलो करतात। सो त्याच्यामुळे त्यांच्या भाषेत एक चांगला सुंदर मेसेज द्यायचा या सिनेमातला प्रयत्न आहे, आणि टकाटक जसा लोकांना आवडला होता तसा आणि त्याहीपेक्षा जास्त कदाचित एक नंबर आवडेल। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि